मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सार्वजनिक बांधकाम खात्याची भानगड शोधायला अधिकारी सुट्टी दिवशी रस्त्यावर. एकाच रस्त्याच्या नावाने कागदावर लाखो रुपयाचा चुराडा. खानापूर तालुक्यातील करंजे येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचा घोळ शोधायला अधिकारी सुट्टी दिवशी रस्त्यावर उतरले होते. एकाच रस्त्याच्या नावाने कागदावर लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. सब गोलमाल हे भाई, अशी अवस्था आहे. खानापूर तालुक्यातील करंजे येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने करंजे ते यादवमळा या रस्त्यावर 2014 मुरमीकरणाचे काम कागदावरच केले आहे. सदर काम कुठे गेले ते सांगा अशी नोटीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्याने आज सुट्टी दिवशी बांधकाम खात्याचे अधिकारी करंजे येथे रस्त्यावरचा मुरूम शोधताना दिसत होते. जो मुरूम टाकलाच नाही, जे काम प्रत्यक्षात केलेच नाही, त्याची शोधाशोध अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर करताना दिसत होते. आज सुट्टी असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी रस्त्यावर जाऊन 14 भानगड निस्तारू पाहत होते. करंजे ते यादवमळा या रस्त्यावर कागदावरच आत्तापर्यंत खर्च केला गेला आहे. 1998 याच रस्त्याच्या नावाने खडीकरण केले गेले. 2004 परत त्याचं मुरमीकरण झालं. 2011 पुन्हा मुरमीकरण व खडीकरण केले गेले. खडीकरण व डांबरीकरण मंजूर केले आहे. हा एकूण प्रकार गोलमालवाला आहे. करंजे ते यादवमळा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी भानगडीच भानगडी केल्या आहेत. अनेक वेळा निधी खर्च केला गेला आहे पण प्रत्यक्षात रस्त्यावर कामच केलं नाही. यादवमळ्यातील रस्त्यासाठी लोक 70 झगडत आहेत. गेले 20 लोक विट्याच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. त्यांना न्याय न देता त्यांची मागणी चिरडण्याचा व करंजे ते यादवमळा रस्ता दुसऱ्याचा असल्याचा धांदांत खोटे उद्योग प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.